महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारश्रेणी पुढं घेऊन जाणाऱ्यांमध्ये जितेंद्र आव्हाड हे एक महाराष्ट्रातील नेते आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। या अगोदर देखील जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली होती। त्याच्या अगोदरच नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश, गोविंद पानसारे आणि कलबुर्गी यांची हत्या झाल्याच्या नंतर काही आरोपींना जेरबंद करण्यात आलेलं होतं आणि त्या आरोपींनीच आमचा पुढचा टार्गेट हा जितेंद्र आव्हाड आहे असे त्यांनी सांगितलेलं होतं। सध्याला जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावरती संभाजी भिडे यांच्या जिल्हा अध्यक्षाला जी मारहाण झालेली होती त्या प्रकरणावरून पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड हे प्रकाश झोतामध्ये आलेले होते। त्यानंतरच्या काळामध्ये जितेंद्र आव्हाड यांना कोरोनासारखी लागण झाल्याच्या नंतर 15 ते 20 दिवसाच्या नंतर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कोरोनावरती सक्सेसफुल मात करून आपल्या घरी परतलेले आहेत। मात्र काल त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एका व्यक्तीने जे ट्विट केलेलं आहे ते आपल्या अकाउंटवरून शेअर केलेलं आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे शाश्वत। त्या व्यक्तीने काय लिहिलेलं आहे ते जाणून घ्या। भिडे गुरुजी व त्यांची मंडळी आपली वाट बघत आहेत। तुम्ही घराच्या बाहेर पडू नका, घराच्या आतमध्येच गुपचूप राहून लाईव्ह लाईव्ह खेळा आणि कोमट पाणी पीत रहा। अशा प्रकारचं त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना एका शाश्वत नामक व्यक्तीने ट्विट केलेलं आहे। त्यावरती जितेंद्र आव्हाड यांनी देखील रिट्विट करून तुमचे आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्या, आम्ही अशाच जोमाने महाराष्ट्राची प्रगती आणि पुरोगामी महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जात राहो आणि अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही असं देखील जितेंद्र आव्हाड साहेब यांनी सांगितलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानच्या एका कार्यकर्त्याने देखील सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी कोरोनाची समाप्ती झाल्याच्या नंतर आम्ही जितेंद्र आव्हाड याला बघून घेऊ असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट बोललेलं आहे। तर दुसरीकडे अहमदनगरमधून येणाऱ्या स्मिता आष्टेकर यांनी देखील जितेंद्र आव्हाड साहेब यांना धमकी दिलेली होती की कोरोनासारखी परिस्थिती संपल्याच्या नंतर आम्ही जितेंद्र आव्हाड यांना बघून घेऊ। त्यामुळे सध्याला जी शाश्वत नामक व्यक्तीने जितेंद्र आव्हाड साहेब यांना जी ट्विट करून भिडे गुरुजी आणि त्यांची मंडळी तुमची वाट बघत आहेत यामधून कुठे ना कुठेतरी जितेंद्र आव्हाड यांच्या हत्येचा कट रचण्यात येऊ शकतो आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड साहेब यांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या दिशेने पाऊल टाकलेले आहेत। मात्र दुसरीकडे त्यांच्या समर्थकांमधून एक आवाज निर्माण होत आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाड सारख्या व्यक्तीला तुम्ही समाप्त किंवा नष्ट करू शकता, मात्र जितेंद्र आव्हाड साहेब यांनी समाजामध्ये जे काही महापुरुषांचे विचार पेरलेले आहेत त्यांना तुम्ही कधीही नष्ट किंवा समाप्त करू शकत नाही। महाराष्ट्रामध्ये महापुरुषांची आणि पुरोगामी विचारश्रेणी पुढे घेऊन जाणाऱ्यांची यापूर्वीही हत्या केलेली आहे किंवा त्यांचे तोंड बंद केलेले आहे किंवा आता सध्यालाच आनंद तेलतुंबडे साहेब यांचा आवाज देखील महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने त्यांना जेलमध्ये टाकून त्यांचा आवाज बंद केलेला आहे। मात्र जितेंद्र आव्हाड साहेब यांनी यावरती आपली तिखट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे।